धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाने तलाव हा पूर्णपणे आज कोरडा झाला आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण आता नकाने तलावाच्या मध्यभागी आलो आहोत आणि हे नकाने तलावाचं संपूर्ण हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. हा नकाने तलाव हा धुळे शहराला पाणी पुरवठा करत असतो आणि या माध्यमातून धुळे शहराला पाणी पुरवठा केल्यानंतर या ठिकाणी धुळेकरांची तहान भागवणारा हा नकाने तलाव आहे. मात्र यंदा अनेक वर्षाच्या नंतर पावसाअभावी या ठिकाणी हा नकाने तलाव संपूर्णपणे 100% आटला आहे. जवळपास 350 दशलक्ष घनमीटर क्षमता असलेला हा नकाने तलाव आहे आणि या तलावाच्या माध्यमातून धुळे शहरातील संपूर्ण भागाला या ठिकाणी पाणीपुरवठा केला जात असतो. मात्र यंदा कमी पावसामुळे हा तलाव पूर्णपणे आटला आहे. या ठिकाणी अवघा 1 ते 2% मृत साठा या ठिकाणी फक्त शिल्लक आहे आणि याचा परिणाम हा पाणीपुरवठ्यावर झाला असला तरी नुकतंच अक्कलपाडा धरणावरून जी योजना करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून आता सध्या धुळे शहराला पाणीपुरवठा केला जातो आहे. जर ती अक्कलपाडा योजना नसती तर मात्र धुळेकरांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी करावा लागला असता. मात्र गेल्या अनेक वर्षानंतर हा तलाव आटल्याने अत्यंत भीषण पाणी टंचाईची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली असती. मात्र सध्या तरी अक्कलपाडा धरणाहून या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र आता हा आटलेल्या नकाने तलावातून या ठिकाणी जर गाळ काढून घेतला तर मात्र याची क्षमता वाढवण्यास येणाऱ्या पावसाळ्यात मदत होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन याचा गाळ काढेल का हा देखील खरा प्रश्न आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.